हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ट्युटोरियल सेशन मध्ये। आजचा जो पहिला लेख आपण बघणार आहोत तो द हिंदू मधील आहे। ऍक्च्युअली लेखाचं शीर्षक आहे अनसेफ बॉयलर। या लेख मध्ये काय डिस्कस करण्यात आलंय की आताच उत्तर प्रदेश मधील रायबरेली येथे जो आपला NTPC बॉयलरचा जो स्फोट झाला होता, त्या दुर्घटनेमधील तेथील 32 वर्करचा मृत्यू झाला आणि अनेक वर्कर जखमी झाले। तर ऍक्च्युअली हा जो स्फोट आहे त्यामागील कारण काय, किंवा आपण हा रोखू शकलो असतो ते काय, सेफ्टी स्टँडर्ड जे फॉलो झाले आहे तर त्याबद्दल याच्यामध्ये सांगण्यात आलं। तर आपण बघू शकतो की जो पॉवर प्लांट होता त्याच्यामध्ये बॉयलरचा जो स्फोट झाला, तुम्हाला माहित असेल तर कोणत्या पण बॉयलर मध्ये जर प्रेशर वगैरे जास्त झालं तर वॉर्निंग सिस्टीम असतात आणि ते वॉर्निंग सिस्टीम ऍक्टिवेट होतात, किंवा इतर जे डिव्हाइस असतात जे सेफ्टी डिव्हाइस ते ऍक्टिवेट होतात। पण या पॉवर प्लांट मध्ये तसं झालं नाही, कारण की ते जे वॉर्निंग सिस्टीम आहे किंवा सेफ्टी डिव्हाइस आहे तर ते व्यवस्थित काम करत नव्हते। जर हे व्यवस्थित काम करत असते तर हा स्फोट झाला नसता। त्यामुळे ही हा येथे हा एक त्याचं कारण आहे। तर त्यामुळे जर व्यवस्थित रेग्युलर त्याचं इन्स्पेक्शन झालं असतं किंवा त्याची तपासणी झाली असती की डिव्हाइस काम करताय किंवा नाही, तर हे आपण ही दुर्घटना टाळू शकलो असतो। त्यामुळे कुठेतरी सेफ्टी स्टँडर्ड किंवा जे प्रोटोकॉल आहे ते फॉलो न झाल्यामुळे पण हा स्फोट झालेला आहे, तर ते या मागील कारण आहे। तर त्यासाठी आपण अजून काय करायला हवे जेणेकरून हे जे असे नंतर आपल्याकडे असे स्फोट किंवा अशा दुर्घटना होऊ नये, तर रेग्युलर इन्स्पेक्शन महत्वाचं आहे। जर मी अगोदर पण सांगितलं, कोणत्या पण बॉयलर मध्ये जर प्रेशर जास्त होत असेल तर ऑटोमॅटिकली वॉर्निंग सिस्टीम वगैरे ऍक्टिवेट होतात, पण इथे तसं झालं नाही। जर व्यवस्थित जर रेग्युलर इन्स्पेक्शन केलं तर आपल्याला कळू शकेल की वॉर्निंग सिस्टीम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही, किंवा जे डिव्हाइस लागतात इमर्जन्सीमध्ये ते व्यवस्थित वर्क करताय नाही काय नाही, किंवा जे सेफ्टी स्टँडर्ड असतात किंवा प्रोटोकॉल असतात त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय की इंडियन बॉयलर ऍक्ट पण आहे 1923, त्याचं पण व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं जेणेकरून त्याच्यानुसार सर्व गोष्टी होतील आणि अशा आपल्याला परत दुर्घटना घडणार नाही। आणि मेन म्हणजे जे इक्विपमेंट आहे किंवा तेथील जे इक्विपमेंट आहे त्याची पण क्वालिटी चांगली असायला हवी, कारण की ते पण महत्वाचे आहे। जर इक्विपमेंट आपण हलके किंवा बोगस वापरले तर त्याचा पण कुठेतरी गैरफायदा आपल्याला होऊ शकतो। आणि नंतर वर्करची सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे, आर्टिकल मध्ये डिस्कस करण्यात आलंय। जरी आपण त्यांना कॉम्पेन्सेट किंवा पैसे देतो पण तेवढं हे नाही, कारण की अगोदरच त्यांच्या सेफ्टीसाठी काहीतरी स्टँडर्ड असायला हवे किंवा प्रोटोकॉल असायला हवे। तर हे या पूर्ण आर्टिकल मध्ये डिस्कस करण्यात आलंय। नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते लोकसत्ता मधील आहे, अंधारलेलं अर्ध आकाश। ऍक्च्युली या आर्टिकल मध्ये काय डिस्कस करण्यात आलंय की आताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांचा जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केला आणि त्याच्यामध्ये भारताची रँकिंग ही 108 आलेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 21 अंकांनी ही भारताची रँकिंग पिछडली आहे। त्यामुळे आतापर्यंतची सर्वात वर्स्ट रँकिंग भारताची ही आहे। तर त्यामुळे पण भारताची एक कुठेतरी आपण बघू शकतो की भारतामध्ये स्त्रियांसाठी एवढ्या स्कीम्स वगैरे राबवल्या जात आहे, पण तरी पण ज्या गॅप जेंडर गॅप इंडेक्स मध्ये किंवा समता इंडेक्स मध्ये भारताची रँकिंग कमी होत आहे। तसेच बांगलादेश पेक्षा पण भारताची रँकिंग कमी आहे। तर त्याबद्दल याच्यामध्ये डिस्कस करण्यात आलंय की आपल्याकडे अजून पण स्त्रियांना समानता वगैरे नाही आहे किंवा अनेक ठिकाणी त्यांना आपण स्थान दिलेलं नाही व्यवस्थित, तर त्याबद्दल आपण बघू शकतो। तर आपण बघू शकतो की मागच्या वर्षी जी रँकिंग होती त्यापेक्षा 21 ने आताची रँकिंग कमी झालेली आहे। तर यासाठी कारणे काय असू शकतात, आपण अगोदर पण बघू शकतो की जो सेक्स रेशियो आहे आपला तो खूप कमी आहे आणि अजून पण आपल्या समाजामध्ये तीच जाण आहे की मुलगा हवा मुलगी नको, तर त्यामुळे चुकून जरी मुलगी झाली तर तिला अनेक पुढे प्रत्येक तिच्या पायरीवर तिला असमानता किंवा कुठेतरी तिला इनएक्युलिटीची फिलिंग येत असते। तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये डिस्कस करण्यात आलंय। आणि आपल्या पार्लमेंट मध्ये किंवा लेबर फोर्स मध्ये वुमनचं किंवा स्त्रियांचं पार्टिसिपेशन हे खूप कमी आहे, त्यामुळे पण आपली रँकिंग कमी झालेली आहे। कारण की आपल्या पार्लमेंट मध्ये पण महिलांना आरक्षण असून पण खूप कमी स्त्रिया आपल्या पार्लमेंट आहे। तसेच बांगलादेश मध्ये त्या जास्त आहे किंवा त्यांचं लेबर फोर्स मध्ये पण स्त्रियांचं पार्टिसिपेशन जास्त आहे, हे कारण या इंडेक्स मध्ये होतं। तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये पूर्ण चर्चा करण्यात आली। त्यामुळे कुठेतरी आपल्याला ज्या स्कीम्स आहे आपला आपण बघू शकतो की आपल्याकडे महिलांसाठी आपण भरपूर स्कीम बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा सुकन्या योजना अशा इतर स्कीम आहे, पण कुठेतरी असं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होत नाहीये किंवा कुठेतरी काहीतरी चेंजेस करण्याची गरज आहे जेणेकरून आपली रँकिंग किंवा हे सर्व आपण व्यवस्थित हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू आणि वुमनचं लेबर फोर्स मध्ये किंवा पार्लमेंट मध्ये पार्टिसिपेशन वाढवू शकू। नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते रोहिंग्यांच्या इश्यू बद्दल आहे। ऍक्च्युली
आपण अगोदर पण रोहिंग्याच्या इश्यूवर खूप डिस्कशन केलं, याच्यामध्ये पण ते सांगण्यात आलंय की म्यानमारने जे ट्रीटमेंट दिली रोहिंग्याला हे इतर देश सर्वजण बघताय किंवा ग्लोबल कम्युनिटी त्यांच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे सुकी ज्यांच्यावर अनेक टीका झाली होती त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, पण त्यांनी या गोष्टीवर वक्तव्य केलं नव्हतं, त्यामुळे तेच पॉइंट परत आहे, त्यामुळे आपण हे आर्टिकल डिस्कस करणार नाही. नेक्स्ट जे आर्टिकल आहे द हिंदू मधील, ऍक्च्युली याच्यामध्ये काय डिस्कस करण्यात आलंय की युएस आणि जपानचे रिलेशनशिप किंवा आता जे ट्रम्प एशियाला व्हिजिट करणार आहे तर त्या रिलेटेड किंवा त्या अनुषंगाने आर्टिकल आहे द जपानीज पायवट. ऍक्च्युली याच्यामध्ये पण भारत रिलेटेड एवढी इन्फॉर्मेशन नाहीये, जपान आणि युएसचे रिलेशनशिप सांगितलेली आहे तर त्यांच्यामध्ये कुठे काय पॉइंट होते किंवा कन्फ्युजन होतं. आपण बघितलं की आत्ताच ट्रम्पने टीपीपी मधून बाहेर पडले होते, त्यामुळे असं वाटलं होतं की जपान आणि चायनाचे रिलेशन खराब होईल, किंवा नंतर ट्रम्प हे इलेक्शनच्या वेळेस त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या की ते जपानचे जे संरक्षणाचा खर्च आहे ते युएसए करत देतील, सैन्य वगैरे ते मागे घेतील, पण तसं काही झालं नाही तर आणि होणार नाही, त्यामुळे कुठेतरी यांचे संबंध अजून म्हणजे व्यवस्थित आहे किंवा एवढे खराब झाले नाही, तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे. आणि नंतर थोडं नॉर्थ कोरियाचा अँगल पण सांगण्यात आलाय की नॉर्थ कोरिया बद्दल आपण बघितलं होतं की युएसए म्हणत होता की मिलिटरी ऍक्शन घेण्यात येईल वगैरे वगैरे, तर त्याबद्दल एवढं डिस्कस करण्यात आलंय. आपल्या भारत रिलेटेड याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे एवढे पॉइंट बस महत्वाचे आहे. नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते लोकसत्ता मधील आहे, हे पण आर्टिकल मध्ये काय डिस्कस करण्यात आलंय, भारत आणि युएसएची काही गोष्टीमध्ये तुलना करण्यात आले, तर आपण बघू शकतो की अनेक गोष्टीची तुलना करण्यात आली याच्यामध्ये, भारतातील रस्ते तसेच युएसएतील रस्ते किती आहे, रेल्वेची रस्त्यांची संख्या, विमानातील धावपट्ट्या किंवा अनेक गोष्टी आहे ज्या इन्फ्रास्ट्रक्चर त्या डिस्कस करण्यात आल्या. तर याचा संदर्भ का करण्यात आला की आत्ताच ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी वक्तव्य केलं होतं की त्यांच्या मध्य प्रदेश मधील रस्ते हे इतर देशा ब्रिटन किंवा इतर देशांपेक्षा चांगले, तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये त्या अनुषंगाने घेण्यात आले आणि आपण सांगण्यात आले की आपण किती मांग आहोत, की युएसए मध्ये आपल्यापेक्षा किती जास्त पटीनं चांगल्या गोष्टी आहे, आणि आपल्याकडे एक हे पण सांगण्यात आलं की भारताने युएसए ला मागे टाकले मोबाईल हँडसेट मध्ये, भारतामध्ये मोबाईल हँडसेटची संख्या जास्त आहे आणि त्याच्या समोर फक्त चीनच एक देश आहे की जेथे मोबाईल हँडसेट जास्त आहे, त्याबद्दल आपण बघू शकतो. त्यामुळे एवढं एक्झाम ओरिएंटेड आर्टिकल नाही, पण तुम्हाला जर फॅक्च्युअल गोष्टी माहिती पाहिजे असेल तर त्यात भेटू शकेल. आणि नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते पण पूर्ण जे चायना अंतर्गत जे पॉलिटिक्स आहे किंवा जे चायनामधील कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांची परिषद झाली होती आता 19वी, आणि परत त्यांनी तोच निर्णय घेतला की जे सिंग जिनपिंग आहे यांना परत राष्ट्रपती बनवण्याचा, त्याबद्दल या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलंय पूर्ण चायनाचा अंतर्गत पॉलिटिक्स किंवा जिनपिंग यांच्याबद्दल काही स्ट्रॅटेजी त्यांचे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत, तर त्याबद्दल आपल्या भारत रिलेटेड एवढे पॉइंट नाहीये, त्यामुळे याच्यावर पण आपण जास्त डिस्कशन करणार नाही हो. तर आज आपण हे आर्टिकल बघितले मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू, ऑल द बेस्ट.